वायरस ने सिखा दिया हेल्दी लाइफ कितनी महत्वपूर्ण है। आपके फिटनेस और अच्छी हेल्थ के लिए आज ही ज्वाइन कीजिए एबीएस जिम, जहां है वेल इक्विपाइड इक्विपमेंट्स के साथ सर्टिफाइड ट्रेनर्स और डाइटिशियन। पूरी सुरक्षा और हाइजीन के साथ एबीएस फिटनेस एंड वेलनेस फिर से आपके सेवा में शुरू है। खांडे सेंट्रल मॉल, जलगाव। शिक्षणाचं महत्व समजून घेणाऱ्या आणि ते पटवून देत महिलांसाठी शाळा सुरू करणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची आज जयंती। यानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जळगाव यांच्या वतीने सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त महिला शिक्षक दिन आयोजित करण्यात आले आहे। या निमित्ताने महिला शिक्षकांचा सन्मान सोहळा करण्यात आला। यावेळी 11 महिला शिक्षकांचा सन्मानाने सत्कार करण्यात आला। या प्रसंगी जिल्हाध्यक्ष रवींद्र भैया पाटील, महिला जिल्हाध्यक्ष कल्पना पाटील, महानगर जिल्हाध्यक्ष अभिषेक पाटील, सेवादल जिल्हाध्यक्ष वायस महाजन सर, जिल्हा सरचिटणीस अशोक पाटील, अशोक लाड वंजारी, सुनील माळी, जिल्हा समन्वयक विकास पवार, सलीम इनामदार, पराग पाटील, जयश्री पाटील, ममता तळवी, कमलाबाई सपकाळे, ज्योती चव्हाण, आरोही नेवे आदी उपस्थित होते। आदींसह कार्यकर्त्यांची उपस्थिती होती। यावेळी सूत्रसंचालन वायस महाजन सर यांनी केले। यात संगीता प्रशांत कुलकर्णी, जयश्री तायडे, ज्योत्स्ना अशोक श्रीनाथ, पूनम भंगाळे, संगीता रामकृष्ण पाचपांडे, ममता भास्कर पाटील, रंजना चंद्रकांत चौधरी, सुप्रिया मिलिंद पाटील, तेजस्विनी कचवे, मुमताज बी मोहम्मद आसिफ शेख, अख्तर शमीम मोहम्मद उस्मान शेख यांचा समावेश आहे। सावित्रीबाई फुले यांनी मिळवून दिलेल्या अधिकारांसोबत आता प्रत्येक क्षेत्रात महिला देखील अव्वल स्थान प्राप्त करत आहे आणि महिलांनी असे यश संपादन करत सक्षम बनलंच पाहिजे। जानेवारी सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस या निमित्तानं महिला शिक्षक दिन या ठिकाणी संपन्न झालेला आहे। यामध्ये जळगाव शहरातील माध्यमिक विद्यालयातील शिक्षकाचं दान करणारे, संस्कार करणारे, भावी पिढी घडवणारे शिक्षिका यांचा आम्ही आज सन्मान केलेला आहे। प्रदेशवरून येणाऱ्या आदेशानुसार महिला शिक्षक दिनानिमित्त महिलांचा सत्कार झाला पाहिजे म्हणून आज रोजी आम्ही महाविकास आघाडीच्या वतीने, महाविकास आघाडीचे देखील आम्ही अभिनंदन करतो। स्त्री ही जगाचा उद्धार करते, संस्कारातील, घरातील, परिवारातील संस्कार घडवते अशा पद्धतीचा आज आम्ही सोहळा घेतलेला आहे। सौ रंजना चंद्रकांत चौधरी, मी टीएम मुंदडे माध्यमिक विद्यालय पिंपराळे येथे शिक्षिका आहे। 32 वर्षापासून माझी त्या ठिकाणी सेवा आहे। तर या ठिकाणी सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त प्रथम बालिका दिन म्हणून त्या ठिकाणी साजरी करण्यात येत होती, पण आजपासून ती शिक्षक महिला दिन म्हणून त्या ठिकाणी साजरी करण्यात येत आहे। तर या ठिकाणी सर्व कामामध्ये महात्मा ज्योतिराव फुले यांनी सावित्रीबाई फुले यांना पाठिंबा दिला, त्याचप्रकारे आम्हाला सुद्धा आमच्या पतींनी या ठिकाणी पाठिंबा दिला आहे। म्हणून आम्ही या ठिकाणी शिक्षक म्हणून आजपर्यंत कार्यरत आहोत। तसेच जर सावित्रीबाई फुले यांनी जर मुलींना शिकवलं नसतं तर आम्ही या महिला ज्या आहेत ते या ठिकाणी योगदानापर्यंत येऊ शकल्या नसत्या। तर आज ज्या काही बिचारी पदाधिकारी आहेत गल्लीपासून दिल्लीपर्यंत, तर त्या सर्वांच्या पाठीमागे सावित्रीबाई फुले यांचंच योगदान त्या ठिकाणी आहे। जळगावहून धर्मेंद्र राजपूत सोबत आनंद शर्मा, इंडिया आप तक न्यूज मराठी। प्रामाणिकता, शुद्धता आणि पारदर्शकतेचे प्रतीक म्हणजेच रतनलाल सी बापना ज्वेलर्स, जहां विश्वास ही परंपरा है।